चर्चेमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पवार घराण्यामधून माझ्याशिवाय कोणीही निवडणूक लढवणार नाही हे वक्तव्य केले आहे. मागे चर्चा होती की मावळमधून अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढवतील, मात्र शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे पार्थ पवार आता निवडणूक लढवणार नाही हे निश्चित झालं आहे. तर मावळमधून एक नाव आघाडीवर आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष संजोग वागेरे यांचा. ते आज आपल्या बरोबर स्टार चर्चेमध्ये उपस्थित आहे आणि आपण त्यांच्या बरोबर राजकीय चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, आमच्या स्टार चर्चेमध्ये मी तुमचं स्वागत करते. सर सर, मला पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं आहे की मावळ लोकसभेच्या समस्यांबाबत तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये मावळ लोकसभेच्या मधील ज्या समस्या आहेत, पहिल्यांदाच भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ असा केला गेलेला आहे की एक पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा. तर ह्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातले प्रश्न वेगळे आहेत आणि रायगड जिल्ह्यातले प्रश्न वेगळे आहेत. तर या मावळ लोकसभा मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत हे जैसे तेच आहेत. म्हणजे आत्तापर्यंत जे काही मंडळींनी ह्या इलेक्शनच्या अगोदर जे जी आश्वासनं नागरिकांना दिली होती, ज्या समस्या आज या शहरामध्ये भेडसावतात किंवा मावळमध्ये भेडसावतात किंवा खाली कर्जत, पनवेल, खालापूर वगैरे या भागामध्ये, उरण वगैरे या भागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या तशाच्या तशा आहेत. तर त्याच्यामुळं हे सरकार म्हणजे भाजप सरकार सपसेल अपयशी ठरलेलं आहे. त्याच्यामुळं नागरिकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि यावेळेस नागरिक निश्चितच भाजप शिवसेनेला हा मतदारसंघ नक्कीच त्या ठिकाणी तिथला खासदार हा राष्ट्रवादीचा असेल असं मला वाटतं. सर, राष्ट्रवादीला मावळमधनं विजयाची संधी कशा प्रकारे आहे काय वाटतं? ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहर, तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे प्रामुख्यानं प्रश्न घेतले होते की अनधिकृत बांधकाम, शास्तीकर किंवा रेड झोन, त्याच्यानंतर रिंग रोड, तर हे जे प्रश्न घेऊन काही मंडळी या इलेक्शनमध्ये उतरले होते आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या पिरियडला देखील हेच आश्वासनं दिली होती की आम्हाला सत्ता द्या, आम्ही यामध्ये हा प्रश्न आम्ही निकालीच लावू. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली, त्यामध्ये देखील हेच आश्वासनं नागरिकांना दिलं की आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही हा प्रश्न निकालीत लावू. तर आपण जर पाहिलं तर पार्श्वभूमी जर आपण जर तशी पिंपरी चिंचवड शहराची पाहिली तर हे जे प्रश्न आहेत हे जसे ते आहेत. म्हणजे शास्तीकराचाही सरसकट माप झालेलं नाही, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण झालेलं नाही, रिंग रोडच्या बाबतीमध्ये जो प्रश्न होता तो तसाच आहे, त्याच्यानंतर तुमचा रेड झोनचाही प्रश्न तसाच आहे. आणि प्रामुख्यानं या सरकारने या पिंपरी चिंचवड शहरासाठी ज्या काही नवीन आशा आणि आकांक्षा लोकांना दिल्या होत्या ह्या सबसेल त्या ठिकाणी त्या अपयशी ठरलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मला वाटतं की यावेळी निश्चितच या मावळ लोकसभेमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. सर, शहरातून राष्ट्रवादीला किती मतं मिळतील काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जर पाठीमागची जर पार्श्वभूमी जर पाहिली तर 2014 इलेक्शनची, तर त्यावेळेस नार्वेकर म्हणून जे आमचे उमेदवार होते ते अगदी नवखे उमेदवार होते आणि मोदी साहेबांची जी लाट, प्रचंड लाट होती, तर त्या लाटेमध्ये देखील नार्वेकरांना 2 लाख मतं या शहरातनं मिळालेली आहे. आणि या शहरातला जे काही डेव्हलपमेंट झालेलं आहे, आज जर तुम्ही आज पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये फ्लायओव्हर असतील, ग्रेट सेपरेटर असेल, नाट्यगृह असतील, हॉस्पिटल असेल, गार्डन असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी डेव्हलपमेंट झाल्या त्या आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनानं या शहरामध्ये झालेल्या आहेत. आणि दादांचं अगदी बारकाईनं या शहरावरती लक्ष होतं आणि मधल्या काळामध्ये 15 वर्षाच्या या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहराची एक वेगळ्या पद्धतीनं जडणघडण झाली आणि या शहराला एक मॉडेल सिटी म्हणून या शहराकडे पाहिलं जायचं आणि या शहराची प्रत्येक शहरामध्ये किंवा राज्यात किंवा देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या शहराबाबतीत चर्चा होऊ लागली आणि या शहराला एक वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आदरणीय दादांनी त्यावेळेस घेतलं आणि त्याचा निश्चितच फायदा आम्हाला या लोकसभेमध्ये होईल. कारण की अनेक गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहेत आणि निश्चितच या बाबतीमध्ये नागरिक यावेळीच लोकसभेला राष्ट्रवादीला मदत करतील.
सर, राष्ट्रवादीची अगोदर सत्ता होती अजितदादा पवारांनी बरंच डेव्हलपमेंट केली आपल्या शहरासाठी, पिंपरी चिंचवड शहरासाठी, आणि नंतर भाजपाची सत्ता आली, तर याच्यामध्ये काय म्हणजे फरक काय जाणवतो? लोकांना कसं भाजपाने म्हणजे लोकांना नाराज केलंय का भाजपाने? लोक नाराज आहेत का त्यांच्या म्हणजे त्यांना निवडून दिलं आणि फक्त त्यांनी म्हटल्याप्रमाणे मोदींनी सगळ्यांना फक्त आश्वासन दिले असं जनतेमध्ये बोललं जातं, तर तुम्हाला काय वाटतं? निश्चितच या बाबतीतली नाराजी सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. प्रामुख्यानं हे पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ हा जो मतदारसंघ आहे, म्हणजे जरी खालचा कर्जत, उरण, पनवेल, खालापूर वगैरे हा जर भाग घेतला तर या ठिकाणी सर्वसामान्य कामगार वर्ग, शेतकरी वर्ग या ठिकाणी राहतो. आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर आपण पाहिलं तर या शहरामध्ये कामगार वर्ग आणि सर्वसामान्य व्यापारी वर्ग की जो रोजचं कमवतो आणि रोजचं खातो अशा पद्धतीनं असणारा हा जो व्यापारी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, ह्याच्यामध्ये प्रचंड अशी नाराजी या भाजप सरकारच्या बद्दल आहे. आणि या भाजप सरकारने ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, तुम्ही जर पाहिलं तर GST च्या बाबतीमध्ये देखील जे निर्णय त्यांनी घेतला होता त्याच्यामध्ये तो GST चा निर्णय एकदम फेल गेला. नोटाबंदीचा विषय लोकांपर्यंत आणला, नोटाबंदी त्या ठिकाणी केल्या आणि त्याचा तोही विषय जर आपण पाहिला तर तो सबसेल त्या ठिकाणी फसला गेला. म्हणजे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे कामगारांचे जे अनेक प्रश्न आहेत, कामगारांच्या बद्दल जे आस्था आणि प्रेम या सरकारला पाहिजे होतं तसं राहिलेलं नाही. आज कामगार इतका हलालदीन झालेला आहे. आज आपण जर पाहिलं तर या पिंपरी चिंचवड शहरामधला जो कामगार आहे हा कामगार उद्या माझी नोकरी राहील का नाही राहील अशा चिंतेत तो आज वावरतोय. म्हणजे तुम्ही भाजप सरकारने सांगितलं, मोदी साहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येकाच्या अकाउंटवरती आम्ही 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी टाकू, अजून 1 रुपया देखील आलेला नाही कुणाच्या अकाउंटवरती. जसं आला असेल तर मग निश्चितच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्णय घेतला होता की बाबा शेतकऱ्यांनाही हमी भाव दिला जाईल, शेतकऱ्यांच्याही कर्जमाफीमध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं जाईल, तेही झालं नाही. कामगारांचेही प्रश्न आहे तसेच आहेत. आज जर पूर्वी आपण जर पाहिलं तर 70 कामगारांपेक्षा जर जास्त कंपनीमध्ये कामगार असतील तर ती कंपनी बंद करण्यासाठी शासनाचं परवानगी लागायची, तर आता त्याची मर्यादा 300 पर्यंत नेलेली आहे, म्हणजे 300 कामगारांपर्यंत. म्हणजे हा उद्योगपतींना सहकार्य करणारं हे सरकार आहे असं याच्यातनं दिसतं. आणि सर्वसामान्य जो कामगार आहे की त्याला रोजच्या कमवतान रोजचं खातो अशा कामगारांचं देखील सेफ्टी काहीच नाही. म्हणजे नीम सारखा जो विषय या सरकारने आणला तर नीम मध्ये जे कामगार आज म्हणजे BCOM झालेले, ग्रॅज्युएशन झालेले आहेत, चांगल्या पद्धतीनं ITI झालेले आहेत, असे जे शिकलेले कामगार आहेत किंवा युवक आहेत ह्यांना त्याच्या बाबतीमध्ये कुठेही संरक्षण नाही. त्यांना SI नाही, PF नाही, ग्रॅज्युटी नाही, त्यांना बोनस नाही, त्यांना लीव नाही, म्हणजे त्यांना अख्ख्या वर्षात 3 सुट्ट्या आहेत. हे कुठंतरी हे सरकार म्हणजे कामगारांच्या बाजूने नाहीये असं स्पष्ट या ठिकाणी दिसतंय, त्याच्यामुळे कामगार देखील या ठिकाणी वैतागलेले आहेत. सर, राष्ट्रवादीला लोकांनी मत का द्यावेत आणि लोकांना राष्ट्रवादीची जर सत्ता आली तर लोकांना जी मोदी सरकारने आश्वासन दिली होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करेल? तुम्ही जर पाहिलं तर आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस या देशाचे कृषी मंत्री होते, त्याच्यानंतर या देशाचे संरक्षण मंत्री होते, तर साहेबांनी ज्या पद्धतीनं या देशाचं नेतृत्व केलंय, या देशामध्ये साहेबांची ज्या वेगळ्या पद्धतीनं आज दिल्लीमध्ये साहेबांच्या बाबतीत मानणारा वर्ग आहे आणि साहेबांची जी दूरदृष्टी आहे की कामगारांना कामगारांच्या बद्दल असतील, व्यापाऱ्यांच्या बद्दल असेल, शेतकऱ्यांच्या बद्दल असेल, इतर इंडस्ट्रीवाल्यांच्या बद्दल असेल, ही एक दूरदृष्टी साहेबांची फार मोठी चांगली दूरदृष्टी आहे. आणि ह्याच्यातनं निश्चितच त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेबांच्या दूरदृष्टीनं या सगळ्या गोष्टी निश्चितच त्या ठिकाणी कामगारांनाही फायदा होईल, शेतकऱ्यांनाही फायदा होईल, व्यापाऱ्यांनाही फायदा होईल आणि या सर्व गोष्टींना किंवा युवकांनाही याच्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर युवक देखील भरभडलेले आहेत आणि युवकांना देखील त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि साहेबांच्या दूरदृष्टीमुळं राष्ट्रवादीला जर निश्चित या ठिकाणी जर लोकांनी मतदान केलं, लोकांनी जर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहिलं तर निश्चितच राष्ट्रवादीच्या
दूरदृष्टिकोनातून किंवा राष्ट्रवादीचे आदरणीय पवारसाहेब असतील किंवा राज्यामध्ये आदरणीय अजितदादा असतील ह्यांच्या दूरदृष्टिकोन जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ह्या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना निश्चित त्याचा फायदा भविष्यामध्ये होईल असं मला वाटतं. सर, शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रवादीला कशा प्रकारे मदत मिळेल आणि किती मिळेल? शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या गोष्टी या सरकारच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाने ज्या पद्धतीने शिवसेनेला मागे सहकार्याची भूमिका ठेवली होती आणि त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. त्यांनी जे काही त्यांच्याकडनं अपेक्षा होती शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील कामगारांच्या बाबतीत असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचं भ्रमनिराश त्यांना झालेला आहे आणि त्यानंतर त्यांनी आत्ता गेल्या एक वर्षापासून आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व त्या ठिकाणी मान्य केलं आणि आदरणीय पवारसाहेबां म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जायचं अशा पद्धतीची शेकपाने भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर उरण कर्जत पनवेल खालापूर हा जो पट्टा आहे या रायगड जिल्ह्यातला तर या रायगड जिल्ह्यामध्ये शेकपाची चांगल्यापैकी ताकद आहे. जवळपास नाही म्हटलं तर मागच्या वेळेस आपण जर पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर शेकपाचा उमेदवार त्या ठिकाणी होता आणि शेकपाला त्यावेळेस तिकडनं जवळपास 1.5 लाखाची 1.5 लाख वोटिंग त्या ठिकाणी झालं होतं. तर याचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मिळेल. काँग्रेस आमच्या बरोबर आहे, इतर आणखीन काही समविचाराचे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असल्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी होईल. सर, सध्याचे खासदार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल विद्यमान खासदार? मला मी थोडक्यात सांगू इच्छितो की त्यांनी जे काही आश्वासनं किंवा जे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत गेले होते त्यातला एक मुद्दा त्यांनी सांगावा की बाबा ते हे करण्यास यशस्वी ठरलेले आहेत की तो आश्वासनं पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत तर त्याच्यावरूनच त्यांचं समजतं की ते कशा पद्धतीनं काम करत होते. सर, मावळमधून अशी चर्चा होती की अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळमधून लोकसभेची निवडणूक उमेदवारी लढवणार आहेत. ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतही होते, प्रोग्राम असेल किंवा सभा असेल प्रत्येक ठिकाणी दिसत होते. तर आता शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे ते आता निश्चित झालेले की ते उमेदवारी लढवणार नाहीत. तर या चर्चाला उधाण आलं होतं, त्याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे पूर्णविराम कसा लागला? पूर्णविराम नाही म्हणता येणार. आता ह्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी कालच या बाबतीमध्ये वक्तव्य केलं की बाबा माझ्या कुटुंबामधनं मी एकटा उभं राहील किंवा सुप्रियाताई राहतील आणि दुसरे मग पार्थ असतील, पार्थ पवार असतील, रोहित पवार असतील किंवा अजित दादा दादांनी सांगितलं होतं की मी शिरूरमध्ये उभं राहील. तर या बाबतीमध्ये साहेबांनी क्लिअर सांगितलं की आमच्या कुटुंबातनं कोण उभं राहणार नाही आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती माननीय पार्थ पवार या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मावळमध्ये ज्यावेळेस ते फिरत होते आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच मत होतं की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या मावळ लोकसभा मतदार म्हणजे खासदारकीचा उमेदवार निवडून आणायचा हेच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर आहे, अजूनही आहे. याच्यामध्ये आज जरी साहेबांनी हे वक्तव्य केलं तरी देखील म्हणजे जर उद्या पार्थ पवार जरी असते तर निश्चितच या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे खासदार निश्चित तेच झाले असते आणि उद्या दुसरा कोणी असू दे. आता मी एक इच्छुक आहे त्याच्यामध्ये, मी जरी उद्या कोणी म्हणजे माझ्या जागी जरी दोन्ही कोणी असेल किंवा मी पण एक इच्छुक आहे, परंतु उद्या जरी काय पक्षाने निर्णय घेतला, आदरणीय दादा आणि आदरणीय पवार साहेबांनी जरी काय निर्णय घेतला आणि कुठलाही उमेदवार जरी दिला तर आमची भूमिका एकच आहे की या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा खासदार 100% या मावळ मतदारसंघामध्ये निवडून येईल अशा पद्धतीचे वातावरण आज कार्यकर्त्यांमध्ये आहे. आज विरोधी पक्षातले लोक देखील सांगतात की बाबा तुमच्यासारखा म्हणजे पक्षाच्या माध्यमातून जर एखादा खासदार या मावळ लोकसभा मतदारसंघात नेतृत्व करेल तर आमचे जे प्रश्न आहेत हे निश्चितच प्रश्न सुटले जातील असे प्रत्येक नागरिकांना एक खात्री आहे. सर, आता लोकसभा निवडणूक जवळच येते, आता राजकीय चर्चांना उधाण चाललेलं आहे.
म्हणजे प्रत्येक आपण दर रोज काही ना काही बातमी आपल्याला अपडेट होत असते. तर सर आता युतीचीही युती होणार नाही असं बऱ्याच दिवसापासून बोललं जात होतं आणि युती करण्यात आली, तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, युती झाली याच्याबद्दल? हे म्हणजे एक तर हास्यास्पद हे जी घटना या ठिकाणी झालेली आहे की आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की गेल्या 4-5 साडेचार-5 वर्षामध्ये म्हणजे हा त्याला मारायचा तो त्याला मारायचा, म्हणजे ह्याने मारल्यासारखं करायचं त्याने रडल्यासारखं करायचं, म्हणजे बऱ्याच वेळा शिवसेनेकडनं देखील भाजपवरती अलिगेशन व्हायचे, हे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न सुटले नाहीत, किंवा आम्ही राम मंदिराचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय असेल किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीमधला विषय असेल, हे सगळे प्रश्न घेऊन एकमेकांच्या वरती चिखलफेक ही मंडळी करत होते आणि काय कशी जादूची कांडी शाहसाहेबांनी फिरवली आणि ती परवा दिवशी आपल्याकडं सगळ्यांना माहिती झाली की त्यांची युती झाली. ठीक आहे, युती झाली त्यांचं अभिनंदन, त्यांच्याबद्दल आम्हाला काय जास्त खोलत जायचं नाही, परंतु या म्हणजे की हे किती बदलू शकतात म्हणजे वेळेला, तर हे याच्यामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणजे कधी भाजपवाले त्यांच्यावरती आरोप करायचे, कधी शिवसेनेवाले त्यांच्यावरती आरोप करायचे आणि आज काय जादूची कांडी शाहसाहेबांनी फिरवली आणि ते एकत्र आलेत. तर मला नाही वाटत की बाबा ह्याच्यामुळं जो खालचा जो त्यांचा कार्यकर्ता आहे, मग शिवसेनेतला असेल किंवा भाजपमधला असेल, तर हे जे स्वाभिमानी जे कार्यकर्ते आहेत की जे एकनिष्ठेने पक्षाबरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत, तर ह्यांच्यात निश्चित नाराजी असेल असं मला वाटतं आणि त्याचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मिळेल. सर आता युती झाली आहे, ती का करण्यात आली म्हणजे का करण्यात आली असावी काय वाटतं तुम्हाला? मुख्य मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा त्यामुळे करण्यात आली आहे की याच्यामागे काय कारण असेल? नाही, याच्यात कारण भरपूर आहेत. म्हणजे याच्यामध्ये एक तर ह्यांनी कुठले प्रश्न सोडवले नाहीत, जे आश्वासनं दिलीत ते कुठलेच ते फुलफिल करू शकले नाहीत, किंवा त्याच्यातले 5-10% तरी लोकांना जे आश्वासनं तुम्ही दिलेत त्याची जे ते पूर्ण करू शकले असते तर मला वाटतं की युती नसती झाली. परंतु हे सगळ्या गोष्टी हे काय करू शकले नाहीत आणि म्हणजे हे कुठंतरी झाकलं पाहिजेल आणि हे कसं झाकलं पाहिजेल, तर हे बाबा एकमेकाला आपण बरोबर घेतलं तरच याचा फायदा आपल्याला होईल असं या भाजप शिवसेनेमध्ये वाटलं असं आणि म्हणून ती युती झाली असावी. मताधिकारांची संख्या वाढवण्यासाठी? हा साहजिकच ना, मताधिक्याची संख्या वाढवण्यासाठी मत म्हणजे आपले डिवाइड मत होऊ नये हाच एक डोळ्यासमोर दृष्टिकोन आहे. तर आत्ताच पुलवामा इथे आपले शहीद झाले जवान 40 आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 जवान शहीद झाले, तर भाजपची सत्ता असतानाही मोदी म्हणाले होते की पाकिस्तानला आपण तसंच तसे उत्तर देऊ, तर ते कुठेतरी उत्तर न दिल्यासारखं असं वाटतंय का तुम्हाला, काय बोलायचं? निश्चितच जी घटना घडली ते अतिशय दुर्दैवी आहे. मी जे शहीद झालेले जवान आहेत त्यांना या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबाच्या या दुःखामध्ये मी सहभागी आहे. आणि ज्या पद्धतीनं या सरकारने मोदी साहेबांनी सांगितलं की 56-इंची छातीवाले मोदी साहेब, आज त्यांची 56-इंची छाती कुठं गेली हा सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारा प्रश्न आहे. आज इतकं लोक शहीद होतात आणि आज इतके कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि ज्यावेळेस सत्तेवर येण्यापूर्वी त्यांच्या भाषणामध्ये जर आपण मागच्या जर क्लिप काढल्या तर त्यांनी ते सांगायचे की पाकिस्तान ज्या पद्धतीनं आपल्यावरती अटॅक करतो तसंच त्यांना उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल. तर आजपर्यंत तुम्ही 4.5-5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी किती असे हे केलेले आहे, सर्जिकल स्ट्राईक, एक जर सर्जिकल स्ट्राईक सोडला तर असे अनेक वेळा घटना घडल्यात आणि त्याच्यावरती यांनी असे ॲक्शन घेतलेले नाही आहे. तर हे सबसेल याच्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांनी जे सांगितलेले ज्या वल्गना आहेत किंवा ज्यांनी त्यांनी जे आश्वासनं त्यावेळी सांगितलं होतं की बाबा आम्ही पाकिस्तानला तसंच तसं उत्तर देऊ, तर आता हे उत्तर देण्याच्या ऐवजी हे प्रचाराच्या सभेमध्ये मग्न झालेले आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या भागामध्ये आज मोदी साहेब जाऊन तिथं सभा घेतात आणि सभेमध्ये सांगतात की जो आग आपके दिल में है वो आग हमारे भी दिल में है, अहो ती आग तुम्ही बाहेर तर काढा, ती जर आग तुम्ही बाहेर काढत नाही जसंच तसं उत्तर तुम्ही देत नाही तर तोपर्यंत तुमच्यावरती लोक कसे विश्वास ठेवतील? राष्ट्रवादीला जनतेने मत करावीत,
त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे काय आवाहन कराल की त्यांनी मुद्दे करावेत, काय बोलाल नागरिकांना, जनतेला काय सांगाल तुम्ही? मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मतराजाला एवढीच विनंती करेल की आपण गेल्या 5 वर्षामध्ये जे आपली फसवणूक झाली, जे आपले पिळवणूक झाली किंवा जे आपल्याला आश्वासनं दिली होती ती आश्वासनाची कुठेही पूर्तता नाही झाली, आणि येणारा जे सरकार आहे हे चांगलं सरकार, एक लोकांच्या हिताचं सरकार असावं अशा दृष्टिकोनातून आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आपण मतदान करावं, अशीच मी आपल्याला या चॅनलच्याद्वारे सर्व मतदार राजाला विनंती करतो. आपण जास्तीत जास्त सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला स्टार चर्चेसाठी वेळ दिला, मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. तर स्टार चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आज स्टार चर्चेमध्ये आपण पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजोग वाघरे यांच्याबरोबर राजकीय चर्चा केली. पुढील भागामध्ये आपण अशाच एका राजकीय विषयावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.